object grammar is a name taken noun. Okay, in nouns we learned that the types of nouns, noun definition. Okay, in today's grade we are going to learn the another classification of noun. आजच्या तासिकेमध्ये आपण काय करणार आहोत, नाउनचं जे दुसऱ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे वर्गीकरण ते पाहणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण नाउनचे बेसिकली चार टाइप्स पाहिले, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव नाउन, हे चार पाहिलेले आहेत. ओके, नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द अनदर क्लासिफिकेशन ऑफ नाउन. लुक हियर, अनदर क्लासिफिकेशन ऑफ नाउन, नाउन्स इज वेदर दे आर काउंटेबल और अनकाउंटेबल. और फर्स्ट वन इज काउंटेबल और नेक्स्ट वन इज अनकाउंटेबल. अनदर क्लासिफिकेशन मध्ये, वर्गीकरणामध्ये आपण पाहणार आहोत आज काउंटेबल नाउन, जे मोजता येणारे नाउन, अँड नेक्स्ट वन इज अनकाउंटेबल नाउन, जे की मोजता येणार नाही असे. ओके, फर्स्ट लेट्स स्टार्ट द फर्स्ट वन, फर्स्ट पॉइंट, काउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन. ओके, काउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ द थिंग. ओके, countable nouns are the names of things which we can count. baga countable nouns ashe ahe je ki apan kay karto asha vastu che naav ahe je ki which we can count, je ki apan moju shakto. okay, we can count like that pen, we can count one pen, two pen, three pen, like board, one board, two board, three board, like that. okay, we can say spectacle, spectacle means, do you know, goggle, like that, one spectacle, two spectacle. also you can say that the duster. okay, one duster, two duster, three duster, like that. these are the countable nouns. baga hi kay countable nouns ahet, apan kay mhanto ki hi countable nouns ahet, mhanje je ki kay karta yetat, mojta yetat, asha paddhatiche je nouns astat tela apan kay mhanto, countable mhanto. for example, look here, the first one, book, पुस्तक. नेक्स्ट वन पेन, पेन, कंप्यूटर, ॲपल. ओके, दीज आर द काउंटेबल नाउन्स. यू कॅन इझिली काउंट दॅट नाउन, जे की नामं आहेत जे काउंटेबल आहेत, जे की आपण सहजपणे मोजू शकतो, लाईक ॲपल, वन ॲपल, टू ॲपल, थ्री ॲपल, अशा पद्धतीचे. ओके, नाव यू कॅन काउंट द चेअर ऑल्सो, चेअर, चेअर म्हणजे खुर्ची, ते सुद्धा काय आहे, काउंटेबल नाउन आहे. ओके, नेक्स्ट look here, countable nouns can be singular or plural. countable nouns kashe astat, singular mhanje kay, ekvachani astat, kashe astat, ekvachani, ekvachani astat. okay, or plural, plural mhanje kay, anekvachani asu shaktat, anekvachani, anekvachani suddha asu shaktat. konte noun, countable, je countable noun is most yenare. okay, we can say that books, बुक्स म्हणजे काय, अनेक पुस्तकं, बुक, बुक म्हणजे काय, सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल लुक हियर, टू बुक्स. ओके, बुक्स इट इज अ प्ल्युरल नाउन, हे काय प्ल्युरल नाउन आहे, अनेक वचनी नाम आहे. फाईव्ह पेन्स, फाईव्ह पेन्स. ओके, आय हॅव फाईव्ह पेन्स. ओके, टू बोर्ड पेन अँड टू जनरल पेन. ओके, इट इज अ प्ल्युरल नाउन, इट इज अ प्ल्युरल नाउन. यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट व्हॉट इज मीन बाय द प्ल्युरल नाउन. ओके, अँड काउंटेबल नाउन्स आर सिंग्युलर और प्ल्युरल. ओके, कॅन बी सिंग्युलर ऑर प्ल्युरल. काउंटेबल जे नाउन्स आहेत ते काय असू शकतात, एक वचनी किंवा अनेक वचनी असू शकतात. ओके, नाव लुक हियर, टेन मँगोज इज ऑल्सो हियर, टेन मँगोज. ओके, टेन मँगोज, दहा आंबे. ओके, नाव अनकाउंटेबल नाउन्स मीन्स वॉट, अनकाउंटेबल नाउन्स. नेक्स्ट पॉइंट, इट इज द फर्स्ट पॉइंट. ओके, फर्स्ट पॉइंट दॅट इज द काउंटेबल नाउन, मोजता येणारे नाम. आणि नेक्स्ट सेकंड पॉइंट इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल म्हणजे काय, की जे की मोजता येणार नाही, तर मोज संख्येमध्ये, विच आर द, वी कॅनॉट काउंट इन नंबर्स, आपण जे नंबर्समध्ये काउंट करू शकणार नाही. ओके, अनकाउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ थिंग्स, कशाचे आहेत, नेम्स ऑफ थिंग्स आहेत, विच वी कॅनॉट काउंट, जे की आपण काय करू शकत नाही, काउंट करू शकत नाही, विच वी कॅनॉट काउंट आर कॉल्ड अनकाउंटेबल नाउन्स. नाउ ओके, द नाउन्स आर द नेम्स ऑफ थिंग्स, वस्तूंचे किंवा याचे नावं आहेत, नेम ऑफ द थिंग्स विच वी कॅनॉट काउंट, जे की आपण मोजू शकत नाही, जे की आपण काय करू शकत नाही, मोजू शकत नाही, अशा नामाला आपण काय म्हणतो, अनकाउंटेबल नाउन असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल लुक हियर, एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ बघूया, मिल्क, मिल्क
आपण मोजू शकतो का, 1 मिल, 2 मिल, 3 मिल असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. मिल्क एक आहे, अनकाउंटेबल आहे. राईस, राईस ऑल्सो, राईस आपल्याला म्हणता येईल का? एक राईस, 2 राईस, राईस ओके, पीस ऑफ राईस जे असतात छोटे छोटे राईस जे असतात. देन इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? विद्युत लाईट जी असते तिला आपण म्हणू शकतो का 1, 2, 3? म्हणजे हे जे नाउन्स आहेत अनकाउंटेबल आहेत, विच वी कॅन नॉट काउंट, जे की आपण नंबरमध्ये मोजू शकत नाही, असे जे नाउन्स आहेत ते आहेत आपले अनकाउंटेबल नाउन्स. नेक्स्ट गोल्ड, गोल्ड म्हणजे सोने. मोजता येतं का आपल्याला नंबर्समध्ये 1, 2, 3? बट इफ यू अटॅच हिअर युनिट, जर आपण याच्यासोबत एखादं युनिट अटॅच केलं तर आपण ते मोजू शकतो. रिमेंबर दिस, वेन वी अटॅच एनी पर्टिक्युलर युनिट दॅट टाइम वी कॅन इझिली काउंट ओके. बट इन जनरली दीज आर द अनकाउंटेबल नाउन. बघा, मिल्कसोबत आपण जर 1 लिटर, लिटर काय एक युनिट आहे, जर आपण हे केलं तर ते काउंट करू शकतो. पण नंबर्समध्ये असंही करू शकतो का मिल्क असं पूर्ण जसं पेन करत आहोत त्या पद्धतीचं? नाही, इट इज नॉट पॉसिबल. ऑल्सो ऑनेस्टी, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, ॲज वेल ॲज फ्रेंडशिप, मैत्री ही सुद्धा नाउन आहे. फ्रेंडशिप काय नाउन आहे ओके, विच वी कॅन नॉट काउंट ओके, जे की आपण मोजू शकत नाही. ऑनेस्टी प्रामाणिकपणा आपण मोजू शकतो का नंबर्समध्ये? नाही मोजू शकत. सो दॅट इट इज अ अनकाउंटेबल नाउन. त्यामुळे हे काय आहे? अनकाउंटेबल नाउन आहे ओके. वी कॅन नॉट से 1 मिल्क, 2 मिल्क अँड सो ऑन ओके. वी कॅन नॉट से 1 मिल्क, 2 मिल्क और सो ऑन. सो दॅट दीज अनाउन्स आर अनकाउंटेबल नाउन्स विच वी कॅन नॉट काउंट इन नंबर, जे की आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही. असे जे नाउन्स आहेत ते काय असतात? अनकाउंटेबल नाउन असतात ओके. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्ल्युरल फॉर्म्स. बघा, अनकाउंटेबल नाउन्सचं प्ल्युरल फॉर्म नसतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ओके. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्ल्युरल फॉर्म्स. अनकाउंटेबल नाउन्सचं प्ल्युरल फॉर्म म्हणजे अनेक वचन नसतं. ही इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इट इज अ इम्पॉर्टंट पॉइंट दॅट अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्ल्युरल फॉर्म्स. Abstract nouns and names of substance are uncountable in most. Baga, its next point, abstract. Abstract nouns. Apan pahilele abstract nouns. Which nouns which shows the quality. The quality sangtat, gun sangtat, courage, braveness, kindness. Asha paddhati je abstract nouns astat. Je abstract nouns astat. Che kaay astat? आणि ॲज वेल ॲज सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय? मटेरियल नाउन्स असतात जे ज्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू. वॉटर, वॉटर हे सुद्धा काय आपलं अनकाउंटेबल आहे. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. मिल्क, गोल्ड म्हणजे सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ किंवा मटेरियल नाउन्स आर अनकाउंटेबल इन मोस्ट. बघा, अनकाउंटेबल नाउन्स कुठले कुठले असतात? एक तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन असतात, भाववाचक नामे असतात, किंवा मग सबस्टन्स म्हणजे मटेरियल नाउन जे असतात ते काय असतात? मोस्टली अनकाउंटेबल असतात, जे की मोजता येत नाही ओके. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड द अनदर क्लासिफिकेशन ऑफ नाउन्स. फर्स्ट वन इज काउंटेबल नाउन, द डेफिनेशन ऑफ काउंटेबल नाउन अँड सम एक्झाम्पल, अँड ऑल्सो द अनकाउंटेबल नाउन्स मीन्स वॉट अँड सम एक्झाम्पल्स. अँड वन इम्पॉर्टंट रूल हिअर, द अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्ल्युरल फॉर्म्स. अनकाउंटेबल नाउन्स अनेक क्वेश्चन होत नाही. आणि मोस्टली ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आणि सबस्टन्स काय असतात? अनकाउंटेबल असतात ओके. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड ऑल थिंग्स रिलेटेड विथ दिस टॉपिक. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस